आता ट्रोल होण्याची तर मला सवय झाली आहे. मी जर देवाचं भजन पण मी रिलीज केलं ते ट्रोल होतं, तर ती आता सवय झाली आहे. तर ट्रोलिंगनी मला फरक नाही पडत, उलट ऊर्जा येते की मी अजून चांगलं करावं. माझा विचार आहे की उर्फीनी थोडं फक्त जे जसं म्हणतात एकदम पब्लिक प्लेसेस जिथे त्यांचा काही प्रोफेशनल कमिटमेंट नाही आहे तिथे जर संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. कधी त्यांना काही काही सीन्स करावे लागतात ती वेगळी गोष्ट आहे, पण फक्त मीडियासाठी किंवा प्रकाश झोतासाठी जर तुम्ही रस्त्यावर कसे फिरले पण ते मला वाटतं ते ठीक नाही आहे. उर्फी एक कलाकार आहे डेफिनेटली, पण तिने थोडं बहुत जे रस्त्यांवर जाताना कॉमन प्लेसेस ज्या असतात, आता कॉमन प्लेसेसवर आपल्याला असे लोक दिसत नाही, पण जर रेड कार्पेट असला तर असे लोक खूप दिसतात. तर कुठे तुम्ही असे कपडे घालता ते जरुरी आहे असं मला वाटतं. चित्राताई वाघ म्हणते की महाराष्ट्रात नंदा नाच सुरू आहे उर्फीच्या माध्यमातून, उर्फी कपडे घालते आणि त्यामुळे महाराष्ट्रातला हा नंदा नाच बंद केला पाहिजे. तुम्हाला वाटतं की हा नंदा नाच सुरू आहे? मी ह्या बाबतीत प्रत्येकाचे विचार असतात. चित्राताईंचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्या प्रकारे ते ऍक्शन घेतात. माझा विचार आहे की उर्फीनी थोडं फक्त जे जसं म्हणतात एकदम पब्लिक प्लेसेस जिथे त्यांचा काही प्रोफेशनल कमिटमेंट नाही आहे तिथे जर संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला ऍज अ पर्सन उर्फी ऍज अ स्त्री ती पण स्वतःसाठीच काही करते तर त्यात मला काही वावग नाही. महिलांच्या बाबतीत बोलताना आपण तारतम्य बाळगायला हवं, परव सुप्रिया त्यांनी सुद्धा म्हटले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील यामध्ये आता लक्ष घ्यावं आणि पुढाकार घ्यावा जेणेकरून हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मी त्यांना नम्र विनंती करते असं त्यांनी सांगितलं. महिलांच्या बाबतीत त्यांना अत्यंत आदर आहे आणि आता काय चालू आहे महिलाच महिलांना मागे ओढतायत तसं व्हायला नको. आणि सगळ्यात जरुरी म्हणजे खूप घाण बोलणं महिलांच्या बाबतीत, आणि मी स्वतः हे सहन केलंय. घाण बोलणं काय कॅरेक्टर असॅसिनेशन करतात महिलांच्या महिला, तर ही खराब गोष्ट आहे आणि आपण समाज म्हणून हे थांबवायला पाहिजे. आता ट्रोल होण्याची तर मला सवय झाली आहे. मी जर देवाचं भजन पण मी रिलीज केलं तर ते ट्रोल होतं, तर ती आता सवय झाली आहे. पण धन्यवाद ट्रोलर्सला, माझी जी शक्ती आहे आतील शक्ती ती जागरूक झालेली आहे. तर ट्रोलिंगनी मला फरक नाही पडत, उलट ऊर्जा येते की मी अजून चांगलं करावं. त्यामुळे त्याचाच मला अभिमान आहे की लोकांनी याचा सपोर्ट केला आहे आणि जे मी प्रयत्न केले त्याला फळ आलं. काही संजय राऊत असं म्हणतात सरकार पडेल, संजय राऊत असं म्हणतात की फेब्रुवारीपर्यंत, तर तुम्हाला काय वाटतं? ते म्हणतायत आता त्यांचे विचार तर हमामला पण जाऊन येतात, गंगा स्नान करून येतात, ते त्यांचे विचार आहेत.